कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे. मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व संस्थेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप. मुदखेड शहरातील जिल्हा परिषद व संस्थेतील विद्यार्थ्यांना भोकर विधानसभेतील दान महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने 23 ऑगस्ट 2024 रोजी मुदखेड शहरातील जिल्हा परिषद शाळा व कन्या शाळा तसेच सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल नवी आबादी येथील जिल्हा परिषद शाळा ग्लोरियस इंग्लिश स्कूल इंदिरा गांधी विद्यालय मेंढगा इत्यादी जिल्हा परिषद व संस्थेतील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या व पेनीचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे आनंदा पाटील मगरे सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलचे अध्यक्ष केशव कदम मुदखेड शहर काँग्रेस शहर अध्यक्ष कैलास गोडसे युवक शहर अध्यक्ष मुजीब पठाण उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते मुख्याध्यापक बेंबडे सर विश्वनाथ चक्कलवाड सर यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व गावकरी मंडळांची उपस्थिती होती. मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट. सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलच्या मैदानावर दादाराव पाटील ढगे यांच्या कडून विद्यार्थ्यांना वह्याचा वाटप करण्याचा कार्यक्रम आताच या मैदानावर संपन्न झाला. आमची शाळा आणि आमच्या शाळेचे परिसर हे अत्यंत गरीब आहे आणि या परिसरामध्ये ही शाळा आमची मध्यमवर्गीयासाठी आम्ही चालवित आहोत. या विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या माध्यमातून दादाराव पाटील यांच्या माध्यमातून जे पूर्ण फुलाची पाकळी म्हणून विद्यार्थ्याला सप्रेम भेट दिली त्याबद्दल शाळेचा अध्यक्ष या नात्याने मी दादाराव पाटील यांच्या कुटुंबाचे आणि दादाराव पाटलांचे आभार मानतो. आणि या प्रसंगी याच्या या कार्यक्रमाला शेर काँग्रेसचे अध्यक्ष कैलासराव गोडसे मुजी पटांजी युवक काँग्रेसचे आणि सर्व शिक्षक वृंद आणि दादा या भुजंगराव ढगे सोबत जी आलेली मंडळी आहे त्यांचे आभार मानतो. हा उपहार अत्यंत उपयुक्त आहे, विद्यार्थ्यासाठी अत्यंत चांगला आहे. परमेश्वराने त्यांना बुद्धी दिली त्या परमेश्वराचे आभार मानतो. असाच उपक्रम या मतदारसंघामध्ये या परिषद या परिसरामध्ये त्यांच्याकडून घडून यावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि या प्रसंगी जे दोन्ही पत्रकार जे आहेत खटाटोप करणारे आहेत बरे फार यांचे बी मनपूर्वक आभार मानतो. आणि छोटस माझं मनोगत संपितो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आमचे मित्र श्री दादाराव ढगे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमासाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि दादाराव ढगे हे ह्या अगोदरपासूनच सामाजिक जाणीवेतून हे असे सामाजिक उपक्रम राबवित असतात. ह्या अगोदरही त्यांनी जे विधवा भगिनी आहेत या मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांना 11,000 रुपये साडी चोळी तसेच शालेय विद्यार्थ्यासाठी भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघात त्यांनी आजपर्यंत 90% शाळेमध्ये शालेय साहित्याचं वाटप केलेले आहे. आणि हे साहित्य गोरगरीब मुलांच्या शैक्षणिक कामामध्ये उपयोगी पडणारे आहे. दादाराव ढगे यांनी अजून धार्मिक सामाजिक भावनेतून असे त्यांचे कार्यक्रम उपक्रम राबवित असतात. त्यांना मी या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो. आणि ते स्वतः त्यांच्या मुलीसाठी भोकर विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार आहेत. 2 दिवसामागील 20 तारखेला दादाराव पटेल यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल झाला. कोणीही जरी असेल तरी सूड भावनेतून कुणाचा बदला घेण्याची भावना इच्छा व्यक्त करू नये. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे.
आणि निवडणुकीमध्ये इच्छुक असणे, निवडणुकीला ज्याला तिकीट मिळेल ते उभं राहणे, अशा घटनेमध्ये संविधानिक अधिकार आहे. कोणीही असं कुणा सुडाचं राजकारण करू नये.